आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी तयारी केल्याचं बघायला मिळतं. याच निमित्ताने आता मिसळ पार्टी देखील रंगू लागलेल्या आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे आमदार असताना शिंदेच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराकडनं मिसळ पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत मामा ठाकरे आहे. मामा, खर तर मिसळ पार्टी आज ठेवली आणि विधानसभा निवडणुकीवर दावा केला, काय सांगायला या की? खरं तर आम्ही सांगितलं की आम्ही युतीचे उमेदवार आहे आणि सांगितलं की आमचं गणित मानलं आहे की ह्या नाशिक महानगरपालिकेत भवितव्यात आमचा आमदार एक पाहिजे आणि तो आमदार जिथं पाहिजे की आमचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला आमच्या शिवसेनेचे 22 नगरसेवक आहे. शहरात नगरसेवक पाहिले तर 35 नगरसेवक आहेत. त्याच्यापैकी शिवसेनेचे या पश्चिम मतदारसंघात 22 नगरसेवक आणि मग हक्काने आम्ही काय घेऊ नये या मतदारसंघात. आम्ही गोडसेंना लीड पण दिले, खासदारांना लीड दिले आणि तीन पंचवार्षिकचा इतिहास पाहिजे तर हा बालेकिल्ला सदैव पहिल्यापासूनच बालेकिल्ला आहे. म्हणून आम्ही हक्क करतो की हा शिवसेनेला सोडावा आणि भविष्यात महानगरपालिका लागली तर आमचाही एक आमदार राहावा. आम्ही पश्चिम मतदारसंघामध्ये हा बालेकिल्ला आम्ही पूर्वीच्या पासून आहे. म्हणून आम्ही पहिल्यापासून 81 शाखा ओपनिंग केली आणि 81 शाखेचं स्वरूप भव्यदिव्य झाले. 6 स्कीम आले, अनेक शाखा प्रमुख वार्ड प्रमुख झाले आणि मला त्याच्यात आनंद आहे की या बालेकिल्ल्याचा आम्ही हक्क केलेला आहे. शेवटी आम्ही युतीचं आम्ही मागून घेतो आहे आणि युतीच्या आम्ही असं फ्रेंडशिपमध्ये सांगतो की त्यांना मिळाला तो भाग वेगळा, पण आम्हाला जो दिला तर आम्ही हक्क केला आहे की आमच्या या शहरामध्ये भविष्यात नगरपालिकेत लढताना आमचा एक प्रतिनिधी असावा ही आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही हक्काने आग्रह करून मागून घेतला आणि या मिसळ पाटीलचे सर्व मित्र परिवार सर्व पक्षीय आले, प्रेम करणारे असं काही नाही की एक एवढं फक्त मेसेज गेला आणि त्याच्यावर आज 3,000-3,500 लोक आली. तो आनंदाची गोष्ट आहे. म्हणून प्रेम करणारे जुने माणसं आहेत, नवीन बी आहेत, पोरं बी आहेत आणि इच्छा व्यक्त दावा करताय. मात्र 2 टर्म पासून खरं तर सीमा हिरे या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला असं वाटतं का ते तुम्हाला जागा सोडतील किंवा काय? नाही, आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे की आम्ही आमचं गणित मानलंय. की आम्ही का गणित मानलंय की आमचा हा बालेकिल्ला आहे, आमचे नगरसेवक जास्त आहे आणि 2 नंबरला जरी ते 17 उमेदवार होते ते बी आमचे शिवसेनेचे 17 उमेदवार 2 नंबरला आहे. म्हणजे आज तुमचे 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेतच, त्यात 2 नंबरचे 17 उमेदवार आहे. म्हणजे आम्ही प्रचंड म्हणजे 65% पुढे आहे. तुम्हाला असं वाटतं का आता 2 वेळेस जरी त्या आमदार झालेले आहे मात्र या संदर्भाबाबत आता पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही काही याबाबत गारांना मानणार आहे किंवा त्यांच्याकडे काही अशी मागणी करणार आहे? नाही, पक्षश्रेष्ठी हे अभ्यासू आहेत, ते माहिती घेतात, त्यांना जे योग्य वाटलं तो निर्णय वरचे युतीचे निर्णय घेतील ते. त्या बाबतीत आम्ही काय सांगायचं ते आमचे ग्राउंड लेवलला आमचे कामं चालू आहेत आणि काम करत राहणं, जनतेची सेवा करत राहणं. एकूणच आपण बघितलं का आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर इच्छुक उमेदवार जे आहेत ते विधानसभा निवडणुकीसाठी लढण्यासाठी तयारी करताय, मात्र आता पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला जास्त लीड मिळत असतं, त्यामुळे आमचा मतदार इथे जास्त मोठ्या प्रमाणात असल्याने ही जागा आम्हाला मिळावी अशी जी मागणी आहे ती मामा ठाकरे यांनी केलेली, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर काय निर्णय घेता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक.